घरगुती नॅचरल उपाय करा व इम्युनिटी पॉवर वाढून ऑक्सिजन लेवल वाढवा, फुफ्फुसाची ताकद वाढवा, सर्दी खोकला व व्हायरल इन्फेक्शन सर्वांना करता येणारा साधा सोपा घरचा इलाज। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। सध्याची परिस्थिती पाहता संसर्ग खूप जास्त वाढलेला आहे आणि अशा या परिस्थितीवर मात करण्यासाठी आज मी खूपच सुंदर व अगदी नॅचरल सर्वांना घरच्या घरी करता येणारा असा घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे। या उपायाने फुफ्फुसांची ताकद वाढेल, व्हायरल इन्फेक्शन पासून जर त्रास होत असेल तर हा त्रास देखील निघून जाण्यास मदत होणार आहे। फुफ्फुसांमध्ये जर व्हायरल इन्फेक्शन झालेले असेल तर यामध्ये घाण साठून फुफ्फुसे डॅमेज होतात आणि यामुळे फुफ्फुस गच्च होऊन हवेमधील जे ऑक्सिजन आहे ते आपल्या शरीरात मिक्स होत नाही। तर या समस्या ज्या लोकांना आहेत, जसे व्हायरल इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर देखील बऱ्याच लोकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तर हा शरीरातला कचरा देखील बाहेर काढून टाकण्यासाठी व फुफ्फुसांची ताकद वाढून पूर्ववंत होण्यासाठी देखील हा उपाय खूप बेस्ट आणि पॉवरफुल आहे। तर तुमच्या लक्षात आलेच असेल की व्हायरल इन्फेक्शन पासून जर त्रास झालेला असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात आणि व्हायरल इन्फेक्शन पासून जर तुम्हाला त्रास जरी होत असेल तरी देखील या उपायापासून तुम्हाला फायदा होणार आहे। या काळामध्ये व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होऊन बरे झाल्यानंतर देखील बऱ्याच जणांना अशक्तपणा येत आहे। याचे कारण इन्फेक्शन तर आहेच, परंतु आहार देखील याचे एक महत्वपूर्ण कारण आहे। आहार घेताना सकस अन्नाचे सेवन करा, जसे प्रोटीन, फायबर, विटामिन व अल्कलाइन युक्त पदार्थांचे सेवन करा। तसेच पोट रिकामे न ठेवता वारंवार अंडी, खारी, काळे मनुके, ड्राय फ्रुट्स किंवा वेगवेगळ्या फळांचा वापर करत चला। यामुळे देखील शरीराला ताकद मिळेल, शरीरातील इम्युनिटी पॉवर देखील यामुळे वाढलेली राहील। यासाठी येथे मी आले घेतले आहे, 2 तुकडे आले घेतले आहे। याची साल काढून स्वच्छ धुवून ही बारीक करून घ्या। आल्यामध्ये देखील विटामिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन, झिंक, कॉपर, मॅग्नेज ही तत्व भरपूर प्रमाणात असून हे बॅक्टेरिया व व्हायरल इन्फेक्शन पासून आपल्याला लढण्याची ताकद देते आणि म्हणूनच आले हे आपल्या शरीराकरता या काळात देखील तितकेच महत्वाचे आहे आणि यामुळे सर्दी, खोकला यापासून देखील आपल्याला लगेचच आराम मिळतो। आणि एका पात्रात एक मोठा ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे। तुम्ही तांब्या देखील वापरू शकतात, तांब्या भरून पाणी घेतले तरी देखील चालेल। आणि हे यामध्ये टाकून द्या जे आपण आले घेतले आहे। आणि यासाठी दुसरा पदार्थ म्हणजे कडुलिंब, हे आपल्या शरीराला खूप उपयुक्त आहे। तर या कडुलिंबाच्या काड्या आपल्याला यासाठी वापरायच्या आहेत। माझ्या काड्या ज्या आहेत या काढून घ्यायच्या आहेत। ज्याप्रमाणे आपण दात घासायला या काडीचा वापर करतो त्या काड्या आपल्याला येथे लागणार आहे। याप्रमाणे पाणी काढून घ्या। साधारण 2-2 इंचाच्या 4 काड्या मी येथे काढून घेतल्या आहे। या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे व हाताने तोडून बारीक करून घ्या। कुटून देखील घेऊ शकतात आणि यामध्ये या टाकून द्यायच्या आहे आणि हे छान उकळवून घ्यायचे आहे। आणि थोडीशी कडुलिंबाची पाने देखील काढायची आहेत। या भयंकर आजारावर मात करण्यासाठी आपला काढा तयार होत आहे आणि वाफेच्या मशीनमध्ये स्टीमरमध्ये ही कडुलिंबाची पाने टाकायची आहेत आणि याने दिवसभरातून किमान 3 वेळेस तरी वाफ घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला श्वासाविषयक काही त्रास असेल, ऑक्सिजन कमी होऊन शरीराला वेदना होत असतील तर कडुलिंबाचे रस काढायचे आहे। आणि लहान मुलांना जे सर्दी झाल्यावर आपण वाफेचे मशीन वापरतो त्यामध्ये औषध म्हणून 2 चमचे कडुलिंबाच्या पानाचे रस टाकायचे आहे। आणि ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींना ऑक्सिजन वाढण्यासाठी या वाफेच्या मशीनचा वापर केला तरी देखील ऑक्सिजन लेवल वाढण्यास मदत होणार आहे। आणि जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या समस्या नसतील तर तुम्ही फक्त ही वाफ 1 वेळेस घेतले तरी देखील चालेल, परंतु तुम्हाला त्रास असेल तर स्टीम घेताना किमान 3 वेळेस तरी घ्यायची आहे। आणि हे टेस्टला कडू लागू नये म्हणून यामध्ये गुळ टाकायचे आहे
येथे मी सेंद्रिय गुळाचा वापर करत आहे. तुम्ही खडीसाखर किंवा मधाचा देखील वापर करू शकतात किंवा जे उपवासाचे लाहोरी सेंद्रिय मीठ असते त्याचा देखील तुम्ही येथे वापर करू शकतात. आपला काढा येथे छान तयार झाला आहे. काढा गाळून घ्यायचा आहे. पूर्ण ग्लास भरून पाणी घेतले होते बरोबर ते अर्धे ग्लास झाले आहे इतपत आपण हा काढा उकळवून घेतलेला आहे. ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी सकाळी दुपारी व संध्याकाळी असे तीन वेळेस एवढा काढा एका वेळेस असे पिऊन घ्यायचे आहे. आणि जर तुम्हाला त्रास देखील नसेल तर व्हायरल इन्फेक्शन पासून त्रास होऊ नये व इम्युनिटी पॉवर भरपूर प्रमाणात वाढलेली राहावी यासाठी फक्त सकाळी नाश्त्यानंतर तुम्ही हे पेय एक वेळेस पिऊन घ्यायचे आहे. आणि लहान मुलांना देखील तुम्ही हे देऊ शकतात. लहान मुलांना द्यायचे असेल तर फक्त अर्धे पेय एका वेळेस द्यायचे आहे आणि मोठ्या व्यक्तींनी एका वेळेस इतके पेय पूर्ण तयार करून पिऊन घ्यायचे आहे. आणि सकाळी तयार करून घेतलेले पेय तुम्ही संध्याकाळपर्यंत वापरू शकतात. परंतु दुसऱ्या दिवशी जर प्यायचे असेल तर नवीन पेयाचा वापर करायचा आहे. आणि हा उपाय अगदी नॅचरल आणि प्रभावी असून याचा कुठलाही साईड इफेक्ट न होता यापासून सर्वांनाच फायदा होणार आहे. म्हणूनच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या फ्रेंड्स नातेवाईक यांच्यापर्यंत देखील पोहोचवा म्हणजेच आपल्याबरोबर त्यांना देखील याचा फायदा होणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.